नमस्कार, मी गौरव पाध्य, बीजेपी टीव्ही नेटवर्क मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात बीजेपी टीव्ही मराठी. पाहुयात आजच्या 10 महत्वाच्या बातम्या. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. सीमारेषेवर अद्यापही पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. यामुळे भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढतोय. पाकिस्तानकडून कठुआ वगळता सर्वच परिसरात गोळीबार करण्यात येतो आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्युत्तराच्या कारवाईत 8 पाकिस्तानी नागरिक आणि रेंजर्स मारले गेले. तसेच भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैनिकांच्या कित्येक चौक्या सुद्धा उद्ध्वस्त केल्या आहेत. जाती केंद्रित राजकारण देशासाठी दुर्दैवी आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. जातीय राजकारणापेक्षा देशाचा विकास, एकता आणि भविष्याच्या मुद्द्यावर राजकारण व्हायला हवं. अशा प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना भारतीय संस्कृतीशी जोडून ठेवण्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत अभियान आम्ही राबवलं आहे असं ते म्हणाले. रसिक मराठी जनांसाठी आनंदाची बातमी. दिल्लीत गुरुवारी झालेल्या GST काउन्सिलच्या बैठकीत नाटकांच्या तिकिटावर लावण्यात येणाऱ्या GST दरामध्ये कपात करण्यात आली आहे. 500 रुपयापर्यंतच्या तिकिटांना GST मधून वगळण्यात आल्याने नाट्यविश्वात आनंदाचे वातावरण आहे. वाहतूक पोलीस नेहमीच अगदी तळमळीने नागरिकांना हेल्मेट घाला असं सांगत असतात, पण सहसा हे कोणी ऐकताना आढळत नाही. ठाणे वाहतूक पोलिसांनी आता जनजागृतीसाठी एक अफलातून शक्कल लढवली आहे. या पोलिसांसोबत सिग्नलवर एक पोलीस मित्र उभा राहतो. या मित्राच्या हातात हेल्मेट आहे, पण ते घालायला शरीरावर शिरच नाही. जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमांवरील 5 सेक्टरवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या उखळी तोफगोळ्यांच्या माऱ्यात BSF एक जवान शहीद झाला तर 2 स्थानिक मरण पावले. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीय मधून आज जो पाकिस्तान नावाचा दहशतवादी भस्मासूर थैमान घालीत आहे त्या पापाची मोठी वाटेकरी अमेरिकाच आहे, त्यामुळेच तो देश आज अमेरिकी इशाऱ्यांचे कागदी बाण हवेतच भिरकावण्याची हिंमत दाखवतो आहे असं त्यांनी म्हटलं आहे. महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांचे साहित्य संमेलन गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आज आणि उद्या म्हणजेच 20 ते 21 जानेवारी रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील तसेच विदेशातील पर्यटकांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र प्रदर्शनाची सहज संधी मिळावी यासाठी 1 फेब्रुवारी पासून 18 आसनी मिनी बसची फेरी सुरू होणार आहे. स्थानिक नागरिकांना व ऐनवेळी नियोजन करणाऱ्या पर्यटकांना यामुळे सुविधा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भांडवल बाजारात गुंतवणूक करताना ती बऱ्याचदा ब्रोकरच्या माध्यमातून केली जाते. अशा वेळी शेअर खरेदी व विक्री गुंतवणूकदाराच्या वतीने तो ब्रोकर करतो. भांडवल बाजार नियंत्रक सेबीच्या नियमानुसार अशा प्रत्येक व्यवहारापूर्वी संबंधित गुंतवणूकदाराची अनुमती ब्रोकरला घेणे बंधनकारक आहे. यापुढे असे प्रत्येक वेळी करण्याचा त्रास वाचणार आहे. यासाठी ई आदेश म्हणजेच ई मँडेट घेण्याची सुविधा मुंबई शेअर बाजार आजपासून सुरू करणार आहे अशी घोषणा त्यांनी काल म्हणजेच शुक्रवारी केली आहे. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील पिण्याचा पाणी पुरवठा तसेच शेती व उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात 7 वर्षांनंतर वाढ करण्यात आली असून मिनरल वॉटर, शीतपेये, बियर उत्पादक उद्योगांसाठी सर्वाधिक 16 रुपयांवरून 120 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींपासून ते महानगरपालिकांपर्यंतच्या पाणीपट्टीचे नवीन दर निश्चित करण्यात आले. भारताविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्याच्या 5 दिवसांपूर्वी
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने यजमान संघ 3-0 ने क्लीन स्वीप नोंदवण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. अशाच ताज्या आणि सत्य बातम्यांसाठी पाहत राहा बीजीपी टीव्ही मराठी. धन्यवाद.